नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामपंचायत लिस्ट आली आहे घरकुलचा लाभ तुम्हाला मिळालाय का का मिळाला नाही आहे या यादीमध्ये तुमचं नाव आहे का पूर्वी तुम्हाला घरकुल मिळाले आहे का या सर्व गोष्टींची माहिती सविस्तरित्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहात मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजून येईल अन्यथा माहिती समजणार नाही आपल्या मोबाईलच्या गुगल क्रोम वरती येऊन तुम्हाला पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन या ऑफिशियल साईट वरती यायचं आहे त्यावरती आल्याच्या नंतर तुम्हाला याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही हे पाहू शकता मित्रांनो याच्यावरती आल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीनं एक पेज ओपन झालेला दिसेल तो पेज ओपन झाल्याच्या नंतर याच्यामध्ये जे ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जी ऑफिशियल पेज आहे यावरती आल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीनं इंटरफेस दिसेल या इंटरफेसमध्ये तुम्हाला अबाउटस आवाज सॉफ्ट डॉक्युमेंट गाईडलाईन्स या अशा या जे ब्ल्यू पट्टीमध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन व्हाईट कलरमध्ये दिसतात मग याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जो तुमच्या गावातून कोणकोणत्या लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या खात्यावरती पैसे किती ट्रान्सफर झालेले आहेत किंवा कोणाच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर होणार आहेत का ते किती होणार आहेत या सर्व गोष्टींची डिटेल्स माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेची आहे कारण की तुम्हाला या लाटमध्ये जर तुम्हाला घरकुल मिळालेलं नसेल तर नेक्स्ट लॉट जो येणार आहे त्या लॉटमध्ये तर तुम्हाला घरकुल मिळाला पाहिजे तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की आपल्या गावातून कोणत्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला आता कोणत्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून येईल मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जो आवाज स्वॉप जो निळ्या पट्टीमध्ये आवाज स्वॉप नावाचा जो दुसरा नंबरचा ऑप्शन जो दिसतो त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये डाटा एंट्री रिपोर्ट एफ ओ ट्रॅकिंग ई पेमेंट्स असे असेल आसे यामध्ये तुम्हाला रिपोर्ट नावाचा जो ऑप्शन असतो दोन नंबरला त्याला क्लिक करायचा आहे त्याला क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्ही दुसऱ्या पेजवरती या ठिकाणी ओपन झालेला दिसाल मग यामध्ये तुम्हाला सरळ खाली स्क्रोल करत यायचा आहे याच्यामध्ये फिजिकल प्रोसेस रिपोर्ट असेल याच्यामध्ये अनेक ऑप्शन तुम्हाला दिसतील या ऑप्शनपैकी तुम्हाला ई नावाचा जो ऑप्शन आहे या ई नावाच्या ऑप्शनमध्ये परत तुम्हाला चार इथं या ठिकाणी ऑप्शन दिसतील त्या चार नंबरचा तुम्हाला जो कॅटेगरी वाईज ई सी सी डाटा व्हेरिफिकेशन समरी जो ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनला इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो क्लिक करून घेतल्यानंतर परत तुमच्यासमोर एक दुसरा पेज या ठिकाणी ओपन झालेला दिसेल आता मित्रांनो इथं धान्य ठेवा सिलेक्शन फिल्टरमध्ये सर्वप्रथम आपला राज्य निवडायचं आहे त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर आपला ब्लॉक तालुका जो आहे तो निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्यायची आहे ते सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर खाली काय दिसेल खाली एक कॅपच्या दिसेल तुम्हाला ॲडिशन असल्यामुळं इथं आपल्याला ॲडिशन करून घ्यायचं आहे म्हणजे बेरीज करून घ्यायची आहे सोळा अधिक वीस बरोबर छत्तीस या ठिकाणी छत्तीस जो आन्सर आहे तो छत्तीस आन्सर टाकून इथे तुम्हाला त्याच्या खाली जो सबमिट ऑप्शन दिसायला लागला आहे या सबमिट ऑप्शनला इथं क्लिक करून घ्यायचं आहे फिल केल्याच्या नंतर तुमच्यासमोर तुमच्या गावांची डिटेल्स यादी या ठिकाणी दाखवली जाईल इथं यामध्ये सर्वप्रथम तुमचा जिल्हा तालुका ग्रामपंचायत रजिस्ट्रेशन नंबर बेनिफिशरी नाव फादर नेम्स आईचं नाव त्याच्यानंतर कॅटेगरी कोणती आहे या सर्व गोष्टींची माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो इथं मी ब्लर केलेलं आहे कारण की सिक्युरिटीसाठी कोणाची मी पर्सनल माहिती इथं दाखवता येत नाही त्यासाठी मी ब्लर केलेला आहे परंतु तुम्हाला ही सर्व माहिती डिटेल्स या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं दिसेल आता तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचं जर पर्सनल माहिती पाहायची असेल तुमच्या गावातून किंवा तुमचं स्वतःचं जर नाव असेल तर त्या लाभार्थ्यांचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एसपासून पासून सुरुवात होणारा त्याला इथं क्लिक करून घ्या त्याला क्लिक करून घेतल्याच्यानंतर परत तुमच्यासमोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल मित्रांनो हा पहा दुसरा पेज ओपन या ठिकाणी झालेला आहे आता इथंसुद्धा सुद्धा मी ब्लर केलेला आहे कारण की पर्सनल माहिती असल्यामुळं आता इथं बेनिफिशरीचं नाव डिटेल्स प्रोफाईल पर्सनल डिटेल्स यामध्ये आता मी सांगण्यापेक्षा तुम्ही सर्व माहिती पाहून घ्या बँकेचं नाव सँक्शन कम्प्लेशन डिटेल्स कधी आहे त्याच्यानंतर उज्ज्वला कनेक्शन तुमच्याकडं आहे का आत्तापर्यंत तुम्हाला हप्ते किती मिळालेले आहेत एफ टी ओ ट्रॅकिंग झाला आहे का त्याच्यानंतर तुमच्या ज्या घरांचं इन्स्पेक्शन झालेलं आहे त्या इन्स्पेक्शन झालेल्या घरांचं फोटोसुद्धा या ठिकाणी सध्या स्थितीमधलं काढलेले किती फोटो काढलेले आहेत त्याची पण माहिती सविस्तररित्या या ठिकाणी दिलेली आहे अशा पद्धतीनं घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमचे जे पर्सनल डिटेल्स असतील घरकुलच्या संदर्भामध्ये सर्व माहिती तुम्ही पाहू शकता मित्रांनो आय होप तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून आपण बनवलेला प्रत्येक व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत जातील व तुमच्या मित्रांना पण मिळत जातील धन्यवाद आज इथेच थांबूया पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सा